पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागल्यानंतर पिंपरी चिंचवडमधली राजकीय परिस्थिती आपल्याला बदलताना दिसतेय. अनेकांची चिंतासुद्धा वाढली आहे. आत्ता आपल्यासोबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत. अजित पवार गटांच्या मध्ये तर सगळं आनंदाचं वातावरण आहे, तुमच्यामध्ये काय परिस्थिती आहे, चिंता वाढली आहे तुमची? अजितदादांना प्रथमतः मी व्यक्तिशः शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आज जी चिंता वाढली आहे ती आमच्या महाविकास आघाडीमध्ये न वाढता महायुतीमध्ये चिंता वाढलेली आहे. दादांना पद दिलंय त्याचे कोणाकोणाला आनंद झाला आहे, कोणाला दुःख झालं आहे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आज महापालिकेमध्ये भाजप त्यांचे नेते आले तर वैयक्तिक बैठक आयुक्तांसोबत घेतात, शिवसेना वैयक्तिक घेते आहे, दादा वैयक्तिक घेत आहेत, त्यांच्यामध्ये आलबेले असं काही नाही आहे. चिंता वाढली ती महायुतीमध्ये वाढलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण कायम असणार आहे, कारण महाविकास आघाडी की येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचं पद्धतीने महापालिकेमध्ये सत्ता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणणार आहे. की आम्हाला महायुतीमध्ये म्हणजे नेमकी कुणाची वाढली चिंता, कुणाकडे बोट दाखवलं तुम्ही? भाजपची चिंता नक्कीच वाढलेली आहे. जो भाजपने भ्रष्टाचार इथनं मागे केलेला आहे तो भ्रष्टाचार आता बाहेर येईल का नाही येईल या चिंतेमध्ये भाजप आहे. व दादा आणि भाजप हे समीकरण आपल्यालाही कल्पना आहे. दादांना पद भाजपने दिलं असेल पण अधिकार कितपत देतील हे माहीत नाही आहे. म्हणून मला असं वाटतंय चिंता ही दोघांमध्ये पण आहे, दादांना पण चिंता आहे आणि भाजपलाही चिंता आहे. तुम्ही समीकरण बोललात की अजितदादांचं आणि भाजपचं समीकरण, खरं तर 2017 ते 2022 या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये तुम्ही नगरसेवक होता, त्यावेळेचा जो भाजपने केलेला भ्रष्टाचार त्याची तुम्ही साक्षीदार आहात. दादांच्या कामाची पद्धत पाहता आता दादा तेच समीकरण अवलंबतील की त्यांचा भ्रष्टाचार पण बाहेर काढतील? आम्हाला अपेक्षित दादांकडून तेज आहेत. जे दादा जुने दादा आमच्यासोबत होते ती दादांची कामाची पद्धत होती, तीच पद्धत इथनं पुढेही दादांनी कायम ठेवली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. परंतु मला व्यक्तिशः असं वाटत नाही की दादांना तेवढी सूट दिली जाईल. भाजपची रणनीती आहे पद द्यायचे पण अधिकार द्यायचे नाही, हा आपण गेल्या 2 महिन्यामध्ये आपण अनुभव घेतलेला आहे. म्हणून मला वाटत नाही की महायुती भ्रष्टाचार बाहेर काढेल. म्हणून म्हणजे इथली राष्ट्रवादी जी तुमच्यातून बाहेर गेलेली आहे ती आवाज उठवताना पण दिसत नाही आता? कुठेच दिसत नाही आता, हे सामान्य जनतेलाही माहिती आहे. आता आवाज उठवायला आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे, विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा सातत्याने आवाज उठवत असणार आहे. तर अजित पवारांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर खरं तर महाविकास आघाडीची चिंता वाढणं गरजेचं होतं, परंतु ज्या पद्धतीनं शरद पवार गट दावा करत आहे की महायुतीची चिंता वाढली आहे, खास करून भाजपची चिंता वाढलेली आहे, परंतु असं असलं तरी भाजपनं जो महानगरपालिकेच्या काळात भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार अजित पवार बाहेर काढणार का याबाबत शरद पवार गट शंका उपस्थित करत आहे. नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.